हरि ओम, श्री राम अंबज्ञ। माझं नाव प्रफुल्ल दयाळ बाने। मी ठाकोली उपासना केंद्रामध्ये जातो। साधारण 1999 पासून आम्ही बापू परिवारमध्ये किंवा बापूंकडे आम्ही जात आहे। तर आत्ताच एक लेटेस्ट म्हणजे गेल्या आठवड्यातलाच एक अनुभव आहे, उदीचा एक अनुभव मला आलेला आहे, तो मी आपल्यासोबत शेअर करतो। साधारणतः रात्री मी एकदा गाडी घेऊन म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या इथे पार्क करत होतो। तर झालं काय, जशी मी गाडी पार्क केली आणि विंडोज सगळ्या माझ्या खाली होत्या, तर ती मी विंडोज वर ओपन करायला गेलो तर बटन थोडंसं मला टाईट लागलं। तर मी माझ्या परीने सगळं प्रयत्न करत होतो, पण अचानक ते जास्तीत जोरात असं प्रेस झालं, त्यामुळे काय झालं, ते जे बटन होतं ते पूर्ण पॉवर विंडोचं बटन तुटून गेलं। आणि बोला आता करायचं काय, काच तर सगळ्या खाली आहेत आणि रात्रही झालं होतं आणि गाडी अशा ठिकाणी आपण ठेवू शकत नाही, कारण मला एकच भीती होती जर त्याच्यामध्ये उंदीर घुसले तर ते म्हणजे पूर्ण वायरिंग वगैरे असे गाडीचे खाऊन टाकतात। आणि वायरिंगचा जो खर्च, म्हणजे माझ्या माहितीत एकदा मी असंच गॅरेजमध्ये गेलो होतो, तेव्हा एका माणसाचं असं गाडी घेऊन आला होतो, म्हणे माझी गाडी उंदराने अशी वायरिंग वगैरे खाल्ली, तर त्यावेळी त्याला साधारण काहीतरी 10-15 हजार मिनिमम म्हटला खर्च येईल, कारण पूर्ण गाडी खोलावी लागते। आणि दुसरी भीती मला होती, आणि गुगड्यावर आपण गाडी टाकणार कशी, कोणी काही चोरून नेल किंवा असं काहीतरी होऊ शकेल। तर मी बऱ्याच वेळा साधारण 10-15 मिनटं झाली चावी ऑन करतो आहे, हे करतो आहे, बटणाला केलं, पण बटणाची ती स्प्रिंग तुटली असल्याकारणाने काहीच त्याच्यामध्ये रिॲक्शन होत नव्हती, त्यामुळे हो काच वरती येत येत नव्हतं ना खाली, म्हणजे खाली ती एकदम जामच झाली होती। तर माझं काही डोकंच आले ना, मग मी खालूनच म्हणजे घरी फोन लावला की असं असं झालं आहे, आता गाडी मी कुठे ठेवू, आणि जर गाडी अशीच जर ठेवली ओपनमध्ये तर उंदीर वगैरे लागतील। तर मग मिसेस खाली आली आणि मला माहितीही नाही, तर ती खाली आली आणि आली ती उदी घेऊन आली, तिला सांगितलं असं असं झालं आहे, तर तिने काय केलं, तिने ती उदी त्या विंडोला लावली अशी आणि मला म्हटली चालू करा। तर मी याच्या आधी 10-15 मिनटं प्रयत्न करत होतो काहीच नाही, आणि जसं तिने उदी लावली आणि मी फक्त चावी ऑन केली, मी बटणाला हातही नाही लावला, जशी चावी ऑन झाली तशी माझी ग्लास ॲटोमॅटिक वर चढले आणि मला एवढं बरं वाटलं की आता माझं पूर्ण म्हणजे टेन्शनच गेलं। तर ती म्हटली बघा हा उदीचा किती म्हणजे हे आहे, उदीचा चमत्कार। तर खरोखरच त्या दिवशी म्हणजे मला अतिशय म्हणजे एकदम आनंद झाला, आणि नंतर मग मी गाडी तशी तिथे पार्क केली, दुसऱ्या दिवशी मग ज्या मेकॅनिकला दाखवली, तो म्हटला अरे याचं तर बटन तर पूर्ण गेलेलंच आहे, तर तुला नवीन बसवं लागेल। म्हणजे एवढ्या सिच्युएशनमध्ये असताना तू मेकॅनिकही म्हटलं हे काही रिपेअर होण्यासारखं नाही आहे, मग शेवटी मी तो नवीन पार्ट आणून तो लावला। पण जशी मी उदी लावली आणि चावी ऑन केली, तर विदाऊट बटणाला हात न लावता ती काच ॲटोमॅटिक वर आली, आणि मनामध्ये त्यावेळी सतत चालू होतं की बापू आता मी गाडी, म्हणजे माझ्या मनात त्यावेळी चालू होतं की आता काच वर कशी येणार, पण कुठून तरी काहीतरी हे झालं आणि ते एक मदतीला आपण म्हणतो बापू आले, आणि ते माझा तो प्रश्न तिथे सॉल्व्ह झाला। हरिओम, श्रीराम अंबज्ञ।